हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात? खूप मनापासून तुमचे आभारी आहे कालच्या व्हिडिओसाठी. काल भरभरून प्रेम देण्यात आलं आणि मी माझे आंब्याचे, केळीचे जे काही शेअर केले, बऱ्याच जणी त्याच्याशी सहमत होत्या. आता बऱ्याच तुमच्या बहिणींच्या म्हणणं आहे की काच तळके. सोबतच मी माझ्या हाडांचे दुखणी जी आहे, ज्याच्याबद्दल मी बोललेले होते, त्याच्यावर पण भरपूर कमेंट आल्या. काही ताईंनी त्यांची आयुर्वेदिक औषधं सांगितली, काही ताईंनी दवाखाने व्यवस्थित सांगितले, काही ताईंनी कशामुळे काय प्रॉब्लेम होतो. म्हणजे बघा, आपण बऱ्याचशा गोष्टी जेव्हा शेअर करतो त्यावेळेला आपल्यालाही रिटर्न खूप साऱ्या गोष्टी नवीन पण असतात किंवा महत्त्वाच्या सुद्धा माहिती होतात. तर आपल्या जवळपास जो दवाखाना आहे, एका ताईने सजेस्ट केलेला आहे, तिकडे जाणार आहे मी. कारण का हल्ली मला जास्तच ते त्रास व्हायला लागला आहे, कारण आता वर्कलोड जास्त वाढला आहे, वर खाली आणि त्याच्यामध्ये तो जो त्रास आहे तो आणि जास्त होतो. इकडे काय सुरू आहे तर चूल लेपायचं काम आहे आणि ते दादा जरा लवकर आलते त्यामुळे म्हटलं करून. तुमचे दादा लेपायचं काम करतात, मी बसली आपलं बघत. कसं काय येतं कोणाष्टं एवढं सगळं? तिथं असं लिपाय पाहिजे, तिथं तसं लिपायला पाहिजे. आम्हाला एक ठीक आहे, आम्ही आता गावाकडे राहिलेलो आहोत, त्यात आपण लेडीज जात, आई आजी वगैरे करताना आम्ही बघितलेलं आहे. पण ह्यांनी कुठं काय बघितलं आहे काय माहीत? सगळं पद्धतशीर आपलं जसं लेडीज करते तशा पद्धतीनं मेहनती आहे. व्हिडिओ कोणत्या दिवशीचा आहे? तर गुरुवारचा आहे. आणि मी विचार केलेला होता की गुरुवारचा दिवस आहे, नंतर दुसऱ्या दिवशी लगेच किट्टोचा बड्डे येतो, तर चला तिला ड्रेस वगैरे आणू. ह्या हिशोबाने तुमच्या दादाला मी बोलून घेतलेलं होतं, पण ॲन मोमेंटला प्लॅन चेंज केला. कारण का नंतर म्हटलं अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेलाच आणलेलं बरं, कारण ते दोन्ही एकाच दिवशी आहे, ती जवळा दिवस पण आणि तो सण पण. ह्यावेळेला ना प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक ना एक कुठला ना कुठला तरी सण आलेला आहे, काही ना काहीतरी एक असा महत्त्वाचा दिवस आलेला आहे. मग प्लॅन चेंज झाला, लगेच जाऊन तुमच्या दादाने शेण आणलं. कारण का सागरची जी कंपनी आहे, तुम्ही म्हणजे तुम्हाला परवा मी शेअर केलेली आहे ना, तिथं शेण आरामात मिळतं, कारण त्यांच्या देशी गाई वगैरे आहेत. आणि मग आपली रेग्युलर जी माती असते ना, ती दोन्ही मिक्स करून छान पद्धतीनं लिपून घेतलेलं आहे. आता बघा, आम्हाला जसं होतं जसं जमतं, मी लहानपणी काही गोष्टी बघितलेल्या आहे, शिकलेल्या आहे, त्या हिशोबाने केलेलं आहे. प्रॉपर कसं असतं काय असतं, आता काही आपल्या म्हणतात ना गावाकडच्या ताई किंवा ज्यांनी चुली लेपलेल्या आहेत वगैरे, त्या थोडंसं म्हणतील की हां थोडंफार वेगळं झालं आहे, चुकलेलं आहे. पण शक्यतो मी जर बघितले ना, ते ह्याच हिशोबानं बघितलेलं आहे की चूल कशा पद्धतीनं लेपली जाते. पप्पा म्हणत असे काय वंगाळ करून ठेवली सगळी, पण हा इथं चांगल्या चुलीचे हे करून ठेवले. येते जाणे काय नंबर यायला लागू. आता जर चूल वाटायला सोल 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 अक्षय तृतीयेला असं म्हणतात पाऊस येत, एक पाऊस आला की एवढं काय वरती पोत झाकायचं, वरती पोत झाकायचं, पोतानी याला डबा करावा लागणार टोम्या बसले वे कळलं कुत्रू नाली वे
पप्पा तुम्ही हलक आणि का उभारलाय सा आता चुलीचं जर लेपण करून सगळं झालं, फक्त खालच्या साईडला थोडंसं सारून घेणार आहे. कारण का कधी कधी डाग पडतात, कधी मसाल्यांचे म्हणा, कधी जेवण आपण बनवलेलं असतं ना ते कधी कधी हातून चुकून सांडलं जातं घेताना वगैरे, तर ते डाग जे आहेत ते जिद्दी होऊ नये खाली आपलं जे पूर्ण कोबा आहे ना त्याला. म्हणून विचार केला की थोडंसं तिथल्या तिथं सारून जर घेतलं पुढं कसं की धुऊन जरी काढलं तरी ते निघून जातं, कारण शेणाचं काही राहत नाही आहे. शेणाचं राहतं कुठं, भिंतीला वगैरेच राहणार आहे, खाली कोब्याला एवढं राहत नाही आहे. त्या हिशोबानं थोडंस मी घेणार आहे, त्याच्या आधी सगळं स्वच्छ करून घेणार आहे. खूप साऱ्या जणींच्या कमेंट आले की टेरेसवरती पत्रा वगैरे घाल. हो, पत्रा घालायचाच आहे. फक्त आम्ही काय सांगलो की आम्हाला ना तो सोलर पॅनल जो आहे तो आमच्या डोक्यामध्ये आहे की बघा लाईट बिल वगैरे भरपूर येतं, कारण आता एवढं घर झालेलं आहे, खूप साऱ्या लाईटी वगैरे लागल्या जातात. त्यामुळं आम्ही विचार केला की सोलर पॅनल जो आहे तो जर बसवला तर बरं होईल. मग त्या हिशोबानं आम्हाला थोडंसं म्हणजे विचार करायचा वेळ पाहिजे. मग सोलर पॅनल बसवायचा म्हटलं तर पत्रा आणि ते सगळं डबल होणार. त्यापेक्षा म्हटलं ते त्याचं काय होतं बघायचं. इन्व्हर्टर पण म्हणूनच आम्ही थांबवले, कारण हे पण बसवायचं आणि मग पुन्हा इन्व्हर्टर, त्या पण गोष्टी बरोबर नाही. सोलर पॅनलबद्दल जर कुणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगावी ताईनं. उद्या चालू करणार तू? कुठपर्यंत सारवत जाणार आहेस तू? नाही ग, कर डबल थर दे. आधी काय म्हणला, उकलून तुझ्या भाकरीत जायल म्हणलं. असेल तसं जाणारच आहे ना, इथं पत्र जाऊ. म्हशीचा देशी गाईचं शेण आहे आमच्या इथं ना. देशी गाई भरपूर आहे इकडे पण आहे ना, इकडे इकडे एक गोट आहे ना तिथं. म्हणजे पिल्लू म्हणजे पिल्लू अग जे बाबू म्हणजे शोना म्हणजे पिलू बोल. शिरू काय झालं बाबू? शिरू 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 तुझ्यामुळे केस बाद व्हायला लागले मम्मी माझी.
तेवढंच सारवून झालं वगैरे. आणि बघा, मी माझं काम करून साईडला झाले म्हटलं झाडून वगैरे टेरेस सावरावं, तर तुमच्या दादांनी एक ब्रश घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीनं ते पुन्हा प्लेन करायचं काम सुरू आहे. दादांचे एक अशी खोड आहे, मी तर खोडच म्हणेन, फॅब्रिकेशनवाले जी का असतात ना लोक, त्यांना खूप परफेक्ट काम लागतं, अगदी इकडं तिकडं काही चालत नाही, एकदम मापात आणि व्यवस्थित लागतं. तर ते प्लेनमध्ये करायचं काम सुरू आहे. सॉक्स जे आहे ते थोडेसे मी भिजत घालून ठेवलेले होते, म्हणलं थोडंसं भिजतील आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ करूया. संध्याकाळची वेळ झाली, शक्यतो कपडे वगैरे संध्याकाळी मी नाही धुत. कधीतरी असं असतं ना की महत्त्वाची इमर्जन्सी म्हणा किंवा पर्याय नसतो त्यावेळेला आपलं, कारण काय आता हे भिजत घातलेले आहेत, सकाळपर्यंत त्याचा वास खूप बेकार येणार त्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग आलेले होते खाली, कारण सागर वगैरे येणार होता जेवायला. साधं सिम्पल बनवलेलं आहे, कारण त्याने पण कंपनीत नाश्ता वगैरे केलेला होता आणि मी पण थकलेले होते, कारण अखंड दिवस सगळं चालू असतं. त्यामुळे विचार केला की एक साधी सिंपल भाजी लपथप बनवायची, म्हणून कांदा जो आहे तो घातलेला आहे. बरेच जण वांग्याला कांदा घालतात, बरेच जण घालत नाही, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. त्यामुळं मी घालते कधीतरी असं छोटा मोठा थोडक्यात थोडका कांदा. आणि वांगं जे आहे त्या तेलामध्ये सुरुवातीला मी हळद टाकून भाजून घेतलेलं आहे, नंतर हलकंसं मीठ घातलेलं आहे. याच्यामध्ये जर आपला सुक्का मसाला घातला तरी पण चालतं, पाणी न वत्तासुद्धा म्हणजे जे काय वांगं आहे वापेवरती खूप छान होतं. वर ताटामध्ये मी पाणीही केलेलं आहे, कारण का खाली वांगं पण शिजते आणि वरचं पाणी पण गरम होतं आहे. अशी आपल्या गावाकडची जी माणसं असतात ना, ती स्वयंपाक जो आहे तो अशा पद्धतीनं बनवतात. त्याच्यानंतर आपले ठरलेले मसाले सगळे घातलेले आहेत. आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरणार नाही आहे, हलकंसं डेसिकेटेड कोकोनट जे आहे आपलं खोबरं ते थोडंसं घेणार आहे, थोडंसं खसखस घेतले, तीळ घेतलेले आहे आणि हलकंसं मी काजू पण घालणार आहे, कारण जे काजू आहेत ना ते जास्त दिवस झाले का काय काय माहीत याच्यामध्ये ना बारीक बारीक आळ्या व्हायला लागलेल्या आहेत फ्रीजमध्ये ठेवून, म्हणून कशात कशात घालून आता संपवायचं आहे. बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि ते वरून टाकलेलं आहे मी भाजीमध्ये. थोडंसं लपतप केलं, कारण सागर असो तुमचे दादा असो यांना पातळ, एकदम असं ग्रेव्ही पण नाही पण एकदम पातळ असं आहे ना कुसकरून खायला खूप आवडतं, मग त्या हिशोबानं बनवलेलं आहे एकदम साधी सिंपल भाजी. असो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट करून सांगा, आणि सोलर पॅनलबद्दल मी तुम्हाला विचारले ते पण सांगा. बाकी आणि तुमच्या काही कमेंट असतील तर जरूर करा. पुन्हा एकदा मनापासून आभारी सर्वांना, श्री स्वामी समर्थ.